फोर्थ स्टैंडर्ड अपन एवीएस वन चन फर्स्ट चैप्टर घेणार आहोत द लाइफ सायकल ऑफ एनिमल्स मराठी मध्ये प्राण्यांचा जीवन क्रम। आता प्राण्यांचा जीवन क्रम कसा असतो एनिमल्स एनिमल्स मध्ये काही प्राणी हे एक लेग म्हणजे अंडी देतात काही प्राणी काय करतात अंडी देतात। आता कोणकोणते प्राणी अंडी देतात जसं बर्ड्स फ्रॉग स्नेक फिश म्हणजे पक्षी बेडूक मासा हे सगळे काय करतात अंडी देतात आणि अंड्यातून त्यांचे पिल्ले बाहेर येतात। दुसरा प्रकार आहे टेकिंग बर्थ फ्रॉम मदर्स टमी म्हणजे आईच्या पोटातून जन्म होतो म्हणजे काही प्राणी जे असतात काही पिल्ले हे आईच्या पोटातून बाहेर येतात मग कोणाकोणाचे जसं मांजर कॅट पिल्लांना जन्म देते रॅट काऊ गाय सुद्धा आपल्या पिल्लांना जन्म देते शेप हे सगळे आईच्या पोटातून यांची पिल्लं बाहेर येतात। आणि तिसरा प्रकार आहे मेटामॉर्फोसिस मेटामॉर्फोसिस हा प्रकार तुम्हाला कीटकांमध्ये म्हणजे इन्सेक्टमध्ये आढळून येतो कीटकांमध्ये असतो मग ते कीटक कुठल्या पण प्रकारचे असतील याच्यामध्ये मेटामॉर्फिस यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं रूपांतरण किंवा परिवर्तन। मेटामॉर्फिस म्हणजेच काय रूपांतरण किंवा परिवर्तन हे कुणामध्ये दिसतं कीटकांमध्ये म्हणजे सुरुवातीला जे पिल्लू असतात ते एकदम वेगळे असतात त्यांच्या मोठ्या याच्यापेक्षा म्हणजे मोठेपण आणि बालपण याच्यामध्ये खूप फरक असतो जमीन आसमानचा म्हणून त्याला रूपांतरण किंवा मेटामॉर्फोसिस असं म्हणतात। तुम्हाला या लेसनमध्ये फुलपाखराचा जीवनक्रम शिकायचा आहे द लाइफ सायकल ऑफ प्लेन टायगर बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराचा जीवनक्रम आपल्याला शिकायचा आहे। तर फुलपाखरू आधी काय देणार अंडे देणार म्हणजे झाडाच्या पानांवर आधी फुलपाखरू काय देतं अंडे देतं एक मधनं नंतर बाहेर येते कॅटरपिलर त्यालाच दुसरा शब्द लार्वा असा पण आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आपण त्याला अळी म्हणतो म्हणजेच अंड्यातून काय बाहेर येते अळी बाहेर येते। तिसरी स्टेज आहे प्युपा स्टेज त्यालाच क्रिसल्स असं सुद्धा म्हटलं जातं। प्युपा स्टेज ही 10 ते 12 दिवसांची असते म्हणजे अंड्यातून जी अळी बाहेर येते ती आपल्या भोवती धाग्यांनी एक कोश तयार करते काय तयार करते ती कोश तयार करते आणि ही अवस्था 10 ते 12 दिवसांची असते आणि ह्या कोशातून 10 ते 12 दिवसानंतर फुलपाखराचा जन्म होतो। म्हणजे ही हा सगळा तुमचा धडा मी शॉर्टमध्ये तुम्हाला इथे लिहून दाखवलेला आहे तक्त्यातून की फुलपाखरामध्ये आधी फुलपाखराची मादी पानांवरती वनस्पतीच्या पानांवरती अंडी देते त्याच्यातून अळी बाहेर येते आणि अळी आपल्या भोवती धाग्यांचा एक कोश तयार करते आणि मग 10 ते 12 दिवसानंतर त्या कोशातून जे बाहेर पडतं ते म्हणजे फुलपाखरू। मग इथे लक्षात घ्या की आधी जेव्हा जन्म होतो तेव्हा काय असतं फुलपाखरू अळी आणि नंतर फुलपाखरू म्हणजे या दोन स्टेजमध्ये खूप मोठा फरक आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं मेटामॉर्फोसिस काय म्हटलं जातं या रूपांतरणालाच मेटामॉर्फोसिस। मी तुम्हाला होमवर्क पाठवणार आहे आणि नंतर तो होमवर्क तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे व्यवस्थित प्रश्न उत्तरांचा मी अर्थ पण सांगणार आहे।